या हायवेचं नाव ना NH66 काढून हायवे डायव्हर्जन हायवे ठेवला पाहिजे. सगळीकडे नुसतं डायव्हर्जन डायव्हर्जन. गुड मॉर्निंग पीपल. गुड मॉर्निंग. वेरी गुड मॉर्निंग. दिस इज डे 12 आय गेस, राईट? डे 12. आणि आम्ही निघालो आहे आमच्या घरी. लेट्स डू दिस ब्रो. चलो. सो ही होती आमची प्रॉपर्टी, सी व्ह्यू रिसॉर्ट. चला 6:55 ऑलमोस्ट नॉट ऑन टाइम. चला. सो आज इथून पॅलालुंबरून आम्ही निघालोय. पॅलालुंबरून 471 किलोमीटर जायचं आहे. आजचं डेस्टिनेशन आहे. मी माझ्या गावी जाणार आहे. इथून मी वन साईड पूर्ण मुंबई नाही जाणार, तर मी गावी जाणार. आणि गावी जाऊन गावी राहणार एक दिवस, आणि मग दुसऱ्या दिवशी मी बाय बाय मी जाणार घरी उद्या. सो हा ह्या सिरीजचा शेवटचा ब्लॉग असेल. सो प्लीज हा ब्लॉग पूर्ण बघा. NH110 करा. अंदर वाले अंकल एकदम कूल है. कार वाले अंकल नहीं बदल सकते पड़ रहे. मे बी स्कूटी वाली चुकी है. थोड़ी बन कंडीस ने दाखो देते कि खाली तुम लोग खाए जाए. बाय बाय पणजी, बाय बाय गोवा. अंटिल नेक्स्ट टाइम, आई होप नेक्स्ट टाइम मी माझ्या एका दुसऱ्या नवीन बाईकवर येईन. होप सो, होप सो. फिंगर्स क्रॉस. आता मी काही सांगणार नाही. भरपूर प्लॅन्स आहेत त्या अगोदर. NH100 वाला ना एक स्वॅगच वेगळा असतो भाई. एकदम एकदम कूल. त्यांचं म्हणणं की तुम्ही बाकी येडे येडे जव्यात. एकदम आरामात असतं. एकदम काम एकदम भारी असतं. मारुती 800 वाले. एनी मारुती 800 लव इयर. बताओ बताओ. चुती आहे. मला मगाचपासून चेस करतोय. चुत्या
व्यंजन आदि में कधीच लागत नाही. फक्त हा NH66 असाच आहे. सिंधुदुर्ग मध्ये चांगला आहे पण एक राजापूर पर्यंत ड्रायव्हर खराब रस्ता हा घाट तो घाट. आज लवकर निघालो आम्ही आणखी 400 किलोमीटर पण वेळ भरपूर लागणार आहे. आता काय झोपले होते का? फायनली आपण महाराष्ट्रात पोहोचलोय. मेरा पैसा थक्क गोरेला आहे. फायनली महाराष्ट्र नाही महाराष्ट्र MH07 वा आपल्या गाड्या दिसल्या क्या बात. दिस इज हॅपनिंग आपल्या राज्यात. रेल्वे तर भाई वडा भाव आहे. आज चक्क इंडियन ब्रेकफास्ट करतोय. अरे पण तू तर शपथ वगैरे घेतली होतीस डोसा खाणार वर्षभर. पुढच्या वर्षभर डोसा पार्टी आहे ना पुण्यात.
चटनी कापते प्रसाद घ्या महाप्रसाद ओके इथे आम्ही थोडा एक समोसा पाव ऑमलेट पाव वगैरे खाल्ला आता जाऊयात निघूयात चलो अंकल आणि आता गरम व्हायला चालू झालंय ऑब्व्हियसली आपण आता कोकणात आहोत म्हटलं गरम तर होणार होते आता गरम होते पण गाडीवर जरा बरं वाटतं चला पेट्रोल भरूयात अजूनही 131 ची रेंज आहे पण आता सगळ्यांचाच कमी झाला ते भरून घ्या Yes. Welcome to NH66. आणि जाने म्हणचा फर्स्ट टाइम आहे हा रूट किंवा मुंबई गोवा मजा येते उलट आता हिचा पॉवर मला माहित आहे सो ह्या रोडवर किती खेचायचं किती नाही ॲनालिसिस चालू आहे प्रत्येक कव्हर प्रत्येक टर्न प्रत्येक स्ट्रेचवर हे बघा लाल माती लाल माती आणि लाल परी आपल्या समोर आहे वा वा ते लाल परी एकदम लाल भडक दिल धडक मित्रांनो NH66 ची खरी मजा आता सुरू झाली डायव्हर्जन्स डायव्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स सो हा रूट येण्याचं कारण हे की आता त्यावेळी आता यश आम्हाला सोडून तो रत्नागिरीत जाईल त्याने स्टार्ट रत्नागिरीपासून केलं होतं तो आता तो रत्नागिरीत जाईल आणि त्याच्यासोबत कोणी आता म्हणून आम्ही या रूटने आलो आहे आणि तसंच मग आम्ही आमच्या किंवा मी माझ्या गावी जाईल आणि चिन्मयीलाही पुण्यात जायचं आहे पण तो एकटा नाही जाऊ शकत की त्याला एकट्याला नव्हतं जायचं सो तो मला आणि म्हणजे मी यशला आणि चिन्मय मला आता मी एकमेकांना सपोर्ट करतोय थ्रू आउट द रूट चला तर आपण आलोय पालीला आम्ही पोचलोय आणि इट्स टाइम टू से बाय बाय टू अवर फ्रेंड यश आता कुठे रस्ता ते आम्ही बघू रे सरळच जायचंय बाय चलो यश चालला रत्नागिरीला ऐकूयात क्लिअर
झालं झालं. आता लाल मातीचं कौतुक केलं होतं, आता तीच डोळ्यात चालले. ले गो स्लो. क्या मजा रखा रखा है. आला संगमेश्वर चा पुल. ओके सो संगमेश्वर क्रॉस झालेला आहे. आपण जाऊया पुढे, कुठे थांबूयात जरा. हात दुखायला लागले, हात पाय सगळे दुखायला लागले. ओके मित्रांनो, चिपळूण इथून काहीतरी 40 किलोमीटर वर आहे, 40-35 किलोमीटर. त्यानंतर खेड आणि मग पशेडी घाट. चिनू चिन्मय वैतागलाय आत्ताच. जरी त्याची ॲडव्हेंचर असली तरी तो वैतागलाय. आपलं काय चाललंय, सगळा प्रेशर आपल्या दोन हातांवर येतोय ब्रेकिंग करताना, कारण की ब्रेक्स जरा कमी लागतंय, सो मला थोडं प्रेशर लावावं लागतंय पुढच्या ब्रेकवर. या हायवेचं नाव ना NH66 काढून हायवे डायव्हर्जन हायवे ठेवला पाहिजे. सगळीकडे नुसतं डायव्हर्जन डायव्हर्जन. ओके तर हा मस्त असा चांगला रोड लागला आहे चिनू खुश. कुठपर्यंत हा रस्ता असा आहे, तो पलकी खुशी होते. हा गया ग्रहण. या बोलता बोलता डायव्हर्जन. तर चिपळूणचं डॉमिनोज आलेलं आहे. चला सेलिब्रेशन तो बनता है. यश गेला ना, आता आपण सेलिब्रेट करू. यश गेल्याच्या दुःखामध्ये आम्ही पार्टी करतोय. गेले म्हणजे घरी गेल्याच्या दुःखामध्ये. कसं व्हायचं यशचा? चिअर्स. चिअर्स यश. चिअर्स टू शांतता. हो गेले गेला म्हणतो बरं कटकट गेली. ओके झालंय आमचं जरा पेट पूजा करून. चिपळूण मधून आता निघालोय आणि हा परशुराम घाट आता सुरू झालाय. तेव्हा परशुरामा जाऊ दे आम्हाला नीट. काय अवस्था रे ऐक. कशेडी घाट. येस इथून स्टार्ट. इथे भोगद्याचं काम चालू आहे ना. सरळ गेलं तर रोड तसा तयार आहे म्हणा, थोडंसं पण टनल वाढत आहेत आता, कारण की हा अति खतरनाक घाट आहे बाप. मी फर्स्ट टाईम आलो होतो, एकदम मालवणहून रिटर्न येत होतो. फुल अंधार, काय झाट दिसत नाही, काय दिसत नाही, रस्ता कुठे आहे काय. ओके तर आता आम्ही कशेडी घाट चालू केला आहे आणि बाईकवर कशेडी घाट हा माझा सेकंड टाईम आहे. फर्स्ट टाईम मी आपल्या फटफटीयावर गेलो होता,
म्हणजे मी मालवणला आलो होतो आणि आता जाने म्हणलं येऊ आणि बाकी फोर व्हीलरवर तर भरपूर गेलाय. कोकणात जाणाऱ्या N66 वर सगळ्यात खतरनाक मानला जाणारा कशेडी घाट. चला उतरूया आता. विनोद कैसे गियर पे कंट्रोल किया जाता है. वॅगन आरने सगळा खोल केला. पोचलो लोणेरला. लोणेर आहे आम्हाला सवय इकडे बघ. लोणेर नाही लोणेर आहे इथं हे नेहमीच आहे. ओके फायनली आम्ही पोहोचलोय. चला फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. The next day. Chalo, time to say goodbye to another rider. Okay, तर हा आमचा डे 13 आणि शेवट होत आहे हा ब्लॉगचा. आता आम्ही आहोत मोरबा रोडला माणगावच्या इकडे. चिनू जाईल आता पुणेला आणि मी जाईन आता घरी. छान झाली राईड मस्त. एकदा आमची पोपटी बनवली मस्त पार्टी केली आहे आता दुसऱ्या दिवशी घरी. सो आता झाला सिरीज संपवायची वेळ आली. आणि लांब होऊयात आपल्या बेडवर.